अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव भुसावळ रोडवरील डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व गोदावरी रुग्णालयाच्या पटांगणावर नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत केंद्र सरकारच्या 3 काळ्या कायद्यांचे दहन केले। तसेच नाना पटोले यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाना पटोले यांचे स्वागत केले। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते। त्याचबरोबर आज भुसावळ येथील रामानंद हॉल येथे देखील बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्रातील सरकार हे भाजपाचे सरकार आहे, या सरकारला उलथून टाकण्याची वेळ आली आहे। नोटबंदीच्या कालावधीमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। काळा पैसा भारतात आणू म्हणणाऱ्या मोदींनी आतापर्यंत एकही पैसा भारतात आणलेला नाही, असे गंभीर आरोप त्यांनी मोदींवर केले आहेत।
सिनेमा आपण लहानपणामध्ये पाहिला होता, त्या राम त्या भगवान त्या गंगा नदीला गंगाने म्हणजे बुलाया असं भाषण यांनी केलं होतं. आता कशासाठी बोलवलं होतं? की लोकांचे मुर्दे त्या गंगा नदीमध्ये वाहण्यासाठी बोलवलं होतं. या कोरोनाच्या दुसऱ्या राज्यामध्ये काय परिस्थिती झाली? जिकडे पाहिलं तिकडे चिता जळल्या. हिंदू मुस्लिमांचा वाद करणारं हिंदू खत्रेम आहे असं सांगणारे लोक चिता कोणाच्या पेटवल्या जातात? जो माझी चिता किसीने लई जाती है? हिंदू की चिता. चिता इतक्या पेटल्या गुजरात मध्ये तर अशा घटना झाल्या की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मशीन मध्ये प्रयत्न जातात. ते 24 तास चालले, त्या चिमण्या असतात त्या चिमण्या पण विकलून गेल्या. इतके मुद्दे त्या ठिकाणी जाणण्यात म्हणजे या पद्धतीनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. दवाखान्यामध्ये गेलं तर 2 लाख 10 लाखाची बिल झाली. आर्थिकही कमजोर झाले आणि सगळं कंट्रोल रेमडेसिवीर असेल ऑक्सिजन असेल याचं सगळं कंट्रोल केंद्र सरकारकडे. आणि हे बीजेपीवाले आरोप करतात की राज्य सरकारने हाताळलं नाही. व तुम्ही सगळा कंट्रोल तुमच्याजवळ ठेवायचा. साधं लसीकरणाचा विषय असेल तर लसीकरणाचाही कंट्रोल तुमच्याजवळ. लस पाठवायची नाही आणि लस कोणाला पाठवली? ज्या पुलवामाची घटना घडवणाऱ्या आतंकवादी ज्या पाकिस्तानामध्ये राहतात त्या पाकिस्तानला मोफत लस देण्याचं काम केलं आणि भारताच्या लोकांना लस विकत देण्याचं पाप हे भाजपवाले करतात. यांना लोकांच्या समोर जायला कोणी वाज पण आहे की नाही अशा पद्धतीने चित्र आज निर्माण झालं. काय दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती झाली? दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. मी आता सांगत होतो फेसबुक मध्ये की विदर्भाचे मी आता दौरा करून आलो. विदर्भ खऱ्या अर्थानं आपल्याला भ्रमित करण्याचा ठरला. कारण की नोटबंदीमध्ये एकही काळा धन एक पैशाचा काळा धन या देशामध्ये आला नाही. उलट ज्या लोकांनी काळा धन उभा केला त्यांचे नोट पांढरे झाले आणि माझ्या गरिबाचा घामाचा पैसा मेहनतीचा पैसा काबाड कष्ट केलेला पैसा त्यासाठी आपल्या मुलीच्या लग्नासाठी लाईन मध्ये लागून या देशामध्ये अनेक लोक आपलेच पैसे काढण्यासाठी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले हे चित्र आपण पाहतो. आणि म्हणून अशा या जुलमी सरकारच्या देशामध्ये बसलेलं आहे. या सरकारच्या विरोधात पेटून उठण्याची वेळ आज आली आणि म्हणून अशा या परिस्थितीत आपण कोरोनाच्या या परिस्थितीत पाहिलं. राहुलजींनी सांगितलं की कोरोना हे महाभयानक बीमारी आहे, याला वेळेत आपण आवरलं नाही तर या देशामध्ये अनेकांचा जीव जाऊ शकतो, अनेकांचे रोजगार जाऊ शकते. पण त्यावेळेस राहुलजींची टिंगल करण्याचं काम हेच भाडोते बीजेपीचे ट्रोल माफिया लोक करत होते. काय झालं त्याचा परिणाम? पहिल्या लाटेमध्ये आपण कमी लोकांचं नुकसान झालं पण दुसऱ्या लाट्यामध्ये ऑक्टोबर मध्ये WHO ने आपल्याला सांगितलं होतं देशाला की आपल्या देशामध्ये दुसरी लाट येत आहे आणि याची तयारी केंद्र सरकारने केली पाहिजे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने सांगितलं की आपल्या देशात आता कोरोना राहिला नाही, आपला देश कोरोना मुक्त झाला. कारण की 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्याच्यामुळे मोदींना तिथे प्रचारजीवी माणूस आहे तो. कारण की संघामध्ये प्रचार प्रमुखच होते. ते प्रचारजीवी माणसाला दुसरं भाषण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ते चालवायचा नाही. याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं की आता हिंदुस्थान हा कोरोना मुक्त झाला. पण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोनाची लाट आपल्या देशामध्ये आली. त्या आंदोलनाला जवळपास 6 महिन्यांच्या वर जास्त काळ झाला. त्या ठिकाणी पत्रकार गेले नाही पाहिजेत म्हणून रस्त्यामध्ये खिळे गावून ठेवले, भिंती तयार करून ठेवल्या. अनेक शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. पण देशाचे प्रधानमंत्री त्या शेतकऱ्यांशी बोलायला पण तयार नाही. म्हणजे या पद्धतीची दुर्मिळ सरकार ज्या दिल्लीमध्ये भाजपची बसलेली आहे त्या भाजपच्या सरकारने जे 3 काळे कायदे आणले त्या 3 काळ्या कायद्यांचा आज त्या ठिकाणी आपण दहन करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो होतो. आणि
आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून आपल्या जिल्ह्यातल्या कोरोनाची काय परिस्थिती आहे ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे कळावा आणि असा आपला जळगाव जिल्ह्यातला कार्यक्रम आहे. अनेक तालुक्यातही या निमित्तानं मी जाणार आहे, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, जसं उल्हास दादांनी सांगितल्याप्रमाणे की भुसावळ ही विधानसभा परंपरागत काँग्रेसची, उल्हास दादा नुसतं भुसावळच नाही तर महाराष्ट्राच्या नानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. पण ज्या काही चुका झाल्यात त्या चुकापासून आता आपण सुधारू. आता ना काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अन्याय होणार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यालाही न्याय मिळेल आणि त्या माध्यमातून, कारण की काँग्रेसची भूमिका त्याच्यातली एकच आहे की या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही सांभाळणं आणि शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाह करून त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे. ही मानसिकता काँग्रेसची आणि म्हणून आज पूर्ण देशामध्ये काँग्रेस पुन्हा देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात उभी व्हावी अशी देशातल्या जनतेची अपेक्षा आहे. भाडोत्री ट्रोल करून बीजेपीचे त्यांना बदनाम करत होते, मग जीएसटी असेल, नोटबंदी असेल की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये असेल, की राहुल गांधींनी देशामध्ये समजून सांगितलं की नोटबंदीनं देशाचं काय नुकसान होणार, जीएसटी न त्याला गब्बर सिंग टॅक्स लावायचे म्हणायचे, त्या गब्बर सिंग टॅक्स मध्ये सर्वसामान्य लोक आर्थिक कमजोर होती, पण त्यावेळेची मुजोर सरकार, भाजपची सरकार, मोदीची सरकार यांनी राहुलजींचं ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातले उद्योगधंदे बंद पडले, लोकांच्या घरातून पैसे काढण्याचं काम झालं, काळा धन आम्ही आणून देतो आणि म्हणून आम्हाला मतदान करा, काळा धन आणलं तर आम्ही गरिबांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू, अशा पद्धतीच्या वर्गणा करून सत्तेमध्ये आलेलं सरकार. आपण पाहिलं असेल की जेव्हा नोटबंदी झाली त्या नोटबंदीच्या वेळेस त्या ठिकाणी नोटबंदीच्या याच्यामध्ये गरिबांच्या घरचा सामान्यांच्या घरचा पैसा हा बँकेत जमा झाला, 500 आणि 1000 नोट जो घरामध्ये जेव्हा काही आपल्याला जरूरत पडली, अचानक जरूरत पडली तर त्यावेळेस आमची आई बहीण तर 500 आणि 1000 नोट घरामध्ये लपवून ठेवायच्या, पण या मोदीनं तोही रुपया काढला आणि तो बँकेमध्ये टाकायला लावला. आपल्याला वाटलं त्या काळामध्ये की आम्हाला हा त्रास झाला तरी चालेल, पण 15 लाख रुपये काळा धन वापस येईल आणि 15 लाख रुपये आमच्या गरिबांच्या खात्यामध्ये येईल हा समज जो आमच्या सर्वसामान्य लोक. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.